नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपल्या सर्वांचे आपल्या जे किसान या चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार एकवीस आणि मित्र हो आता रात्रीचे सात वाजून पंचवीस मिनटं झालेले आहेत महाराष्ट्रावर जवाचे संकट या जिल्ह्यांना बसणार जोरदार फटका सविस्तरपणे माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आत्ताच्या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलेकाला नक्की प्रेस करा मागील दोन आठवड्यापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळाने मध्य महाराष्ट्रासह विदर्भ व संपूर्ण महाराष्ट्राला झोडपून काढले आहे आता पुन्हा एकदा अरबी समुद्रात चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे जवाद असे या चक्रीवादळाचे नाव आहे याचा फटका महाराष्ट्राला बसण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे बंगालच्या उपसागरामध्ये गुलाब चक्रीवादळ तयार झाल्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे त्यामुळे नदी नाल्यांना सुद्धा पूर आला होता यानंतर अरबी समुद्रात शाहीन चक्रीवादळाचे संकट निर्माण झाले होते शाहीन चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनाऱ्यापासून दूर जाऊन पाकिस्तान किनारपट्टीच्या जा दिशेने गेल्याने भारताला धोका झाला नाही मात्र आता जवाज चक्रीवादळाचे संकट निर्माण झाले आहे सध्या केरळ किनारपट्टीवर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे त्यामुळे पुढील पाच ते सहा दिवसात या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता सुद्धा निर्माण झाली आहे चक्रीवादळाची दिशा पूर्वेकडे असून हे बंगालच्या उपसागराकडे सरकणार असल्याचे हवामानशास्त्रज्ञ श्रीनिवास ओनकर यांनी माहिती दिली आहे या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर चक्रीवादळात झाले की याचे जव्हा असे नामकरण होईल साधारण चौदा ते पंधरा तारखेला जवात चक्रीवादळ निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे सोळा ते सतरा ऑक्टोबर दरम्यान मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना जोरदार फटका बसणार आहे तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे सोळा ऑक्टोबरला हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या पूर्व किनारपट्टीवर धडकणार आहे यावेळी चक्रीवादळाची तीव्रता वाढलेली असण्याची शक्यता आहे मराठवाड्याला पुन्हा फटका बसण्याची शक्यता आहे आंध्र प्रदेश तेलंगणा सोबतच छत्तीसगड महाराष्ट्रातील विदर्भ पूर्व मराठवाड्यातील नांदेड हिंगोली लातूर व परभणी या जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पाऊस हजेरी लावणार आहे पुढील आठवड्यात सोळा ते सतरा ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना पुन्हा एकदा पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे